डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोड ते कुंभारखाण पाडा येथील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित असणाऱ्या पंडित बंगला या दोन मजली इमारतीवर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून दुपारच्या सुमारास तोडक कारवाई सुरू होती. या कारवाई दरम्यान सदर इमारतीचे मालक मनोज मयूर आणि मंदार तत्तू म्हात्रे या तिघा भावांनी अरेरावी करत पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी हुज्जत घालत कारवाईमध्ये अडथळा आणणाऱ्या तिघा भावांना ताब्यात घेतलं आहे. काम चालू आहे की काय काम आहे आणि म्हणजे काय या किती पर्यंत काम होतं? हनुमान मंदिर ते हिमन जनरल स्टोअर हा सुभाष रोडच्या रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने बांधकामं तोडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्याच्यामध्ये 212(2)च्या कलमानुसार ज्या नोटिसांची पूर्तता असते ती सगळी झाली होती. यामध्ये संबंधित व्यक्ती ह्या आधी उच्च न्यायालयात माननीय उच्च न्यायालयात त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाची मुदत काल संपल्यामुळे आज आम्ही निष्कर्षणाचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. सर, तो आज म्हात्रे आहे, त्यांचं काय म्हणणं आहे त्या ठिकाणी? तिथे आत्ता जमीन मालक आहे मी आणि जमिनीचा मोबदला ह्याविषयी ते आम्हाला मला त्यांनी अडथळा नाही आणला कामात, पण त्यांनी ते मोठ्यांनी तशा प्रकारे सांगितलं, त्यांना समजावून सांगितलं की तुमच्या जमिनीचे कागद 712 आणि TLR नकाशा तुम्ही महानगरपालिकेत सादर केल्यावर तुम्हाला त्याचा जमीनच्या बाबतीत जो काही मोबदला देय असेल तो व्हेरिफिकेशन तपासणी करून तुम्हाला दिला जाईल. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. हां, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.